विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे. आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बऱ्याच दिवसानंतर आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये येत आहोत दिवाळीच्या सुट्ट्याच्या नंतर. आजचा आपला घटक आहे दशांश अपूर्णांक, त्यामध्ये वाचन, लेखन, स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांकाचा उपयोग आणि दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या आजच्या तासिकेमध्ये इयत्ता 5वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील विषय गणित त्यातील स्वाध्याय 17.2 घटक दशांश अपूर्णांक आहे. स्वाध्याय 17.2, 17.1 आपण मागच्या भागामध्ये अभ्यासलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण 17.2 मधील काही प्रश्न त्या स्वाध्यायातील प्रश्न अभ्यासणार आहोत. तर चला मग सर्वांचं पुन्हा एकदा या आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया. आजची तासिका इयत्ता 5वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 17.2 विषय गणित त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया. 1/25 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकात कसा लिहाल? पहा विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतं, 1/25 हा जो अपूर्णांक आहे याला आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तो दशांश अपूर्णांकामध्ये कसा लिहाल याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे. तर मग काय करायचं, या 1/25 भाग घालायचा. 1/25 भाग जातो का रे दादा? जात नाही. मग भाग जात नाही तर मग काय करावं लागेल आपल्याला? तर तिथं काय करावं लागेल, दशांश घ्यावा लागेल. मग हा शून्य दशांशाच्या पाठीमध्ये काहीच नाही म्हणजे शून्य घ्यायचा. हा दशांश दिला, दशांश दिल्याच्या नंतर इथं काय झालं, 10 झालं. बरोबर आहे. मग आता 10 भाग जातो का 25? जात नाही. जात नाही म्हणून काय करा, इथं शून्य घ्या आणि इथं एक शून्य येतो. काय आलं, 100 झालं. 100/25 25 भाग घाला, 25 चौक 100 म्हणजे उत्तर काय आलं, 0.04 हे उत्तर येईल. किंवा तुम्हाला जर असं जर येत नसेल तर आडवे उभ्या मांडणीनं करा, 1/25 25 भाग जातो का? नाही. मग दशांश द्या, दशांश दिला, इथं शून्य घेतला, या दशांशाच्या पाठीमागं काय नाही म्हणजे शून्य लिहिला, 10 झाले. दशांश दिल्यामुळे इथं शून्य आला, 10 झाले. 25 10 भाग जातो का? जात नाही. का जात नाही, या 25 10 लहान आहे. मग काय करावं लागेल, इथं एक शून्य घ्या. इथं शून्य घेतला म्हणजे इथं शून्य घेता येतो, इथं झाले 100. 25 100 भाग घाला, 25 चौक 100. शून्यमधून शून्य गेले 0, शून्यमधून शून्य गेले 0, 1 1 0. उत्तर काय आलं, 0.04 हे उत्तर येईल. पर्यायामध्ये आहे का, 0.004 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न, स्वाध्याय 17.2 मधील दुसरा प्रश्न. 175 सेमी म्हणजे किती मीटर? आपल्याला 175 सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. काय आहे, 1 मीटर = 100 सेंटीमीटर किंवा 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. मग आपल्याला 175 सेंटीमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. मग मीटरमध्ये रूपांतर करायचे म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायचं आहे. लहान सेंटीमीटर आहे, मोठा मीटर आहे. मग 175 100 भाग घाला. 100 का भाग घालायचं, कारण की 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. मग या सेंटीमीटरचं आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे म्हणून 100 भाग घाला लागेल. 100 हे 2 शून्य कटले. 2 शून्य कटल्याच्या नंतर काय होतं, अंशामध्ये उजवीकडून 2 अंक सोडा, 1 2 हे 2 अंक सोडले, दशांश इथं आला, 1.75 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, 1.75 हे उत्तर येईल. पर्यायात आहे का, आहे. 1.75 मीटर हे उत्तर येईल आपलं. 1.75 मीटर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. काय आलं उत्तर, पर्याय क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3, 17.2 स्वाध्याय 17.2 मधील प्रश्न क्रमांक 3. काय आहे प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी 2.50 या अपूर्णांकाशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता? पहा
दोन दशांश चिन्ह पाच शून्य, दोन दशांश चिन्ह पाच शून्य या अपूर्णांकाशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता? पहिला अपूर्णांक काय दिले पर्यायामध्ये? सव्वा दोन. तर पहा सव्वा दोन, सव्वा दोन आपण कसं लिहितो? दोन पूर्णांक एक छेद चार, दोन पूर्णांक एक छेद चार, बरोबर आहे. मग याला आपल्याला दशांशात रूपांतर केलं तर हे दोन पूर्ण जशास तसं, चारनं एकला भाग जात नाही, दशांश दिला दहा झाले चार दुनी आठ, दहामधून आठ गेले दोन उरले वीस झाले चार आपणचे वीस, म्हणजे दोन दशांश चिन्ह दोन पाच. मग हा आणि हा सारखा आहे का? नाही. म्हणजे हा अपूर्णांक सव्वा दोन आहे का? नाही. पुढचा पर्याय आहे अडीच. अडीच अडीच कसं लिहितो आपण? दोन पूर्ण आणि अर्धा, म्हणजे दोन पूर्णांक एक छेद दोन. मग याला दशांशामध्ये जर रूपांतर दिलं तर हा दोन पूर्ण जशास तसं, हे एकला दोननं भाग घाला भाग जात नाही, दशांश दिला दहा झाले बेपंचे दहा, आणि हा काय झाला? दोन दशांश चिन्ह पाच. मग याच्या पुढे आपल्याला दशांशाच्या पुढे किती शून्य घेता येतात? म्हणजे हा काय झाला? अडीच आहे. हा काय आहे? अडीच आहे. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येतं. तरीही आपण पर्याय क्रमांक तीन पाहू. पावणे दोन, पावणे दोन कसं लिहितो रे दादा? एक पूर्ण आणि पाऊण, पाऊण म्हणजे तीन छेद चार. मग याला दशांशामध्ये रूपांतर केलं तर हा एक पूर्ण, तीनला चारनं भाग घाला जात नाही, दशांश द्या तीस झाले, चार सत्त अठ्ठावीस, दोन उरले, दशांश दिल्यामुळे दोनच्या पुढे शून्य घ्या वीस झाले, चार आपणचे वीस, म्हणजे एक दशांश चिन्ह सात पाच. हा एक दशांश चिन्ह सात पाच हा का आहे? पावणे दोन. मग हा आहे का? दोन दशांश चिन्ह पाच येतो का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक तीन येणार नाही. पर्याय क्रमांक चार का आहे? पावणे तीन. पावणे तीन, हे पावणे तीन कसं लिहितो आपण? दोन पूर्ण आणि पाऊण, पाऊण म्हणजे तीन छेद चार, म्हणजे ह्याला दशांशामध्ये कसं लिहितो? दोन दशांश चिन्ह, तीनला चारनं भाग जात नाही, दशांश दिला तीस झाले, चार सत्त अठ्ठावीस, दोन उरले चार पंचे वीस, म्हणजे दोन दशांश चिन्ह सात पाच. मग हा अडीचा आहे का? दोन दशांश चिन्ह पाच शून्य आहे का? नाही. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक दोन अडीच हा दोन दशांश चिन्ह पाच शून्य, याला आपण अडीच म्हणतो. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते. काय येते उत्तर? पर्याय क्रमांक दोन. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक चार, स्वाध्याय 17.2 मधील प्रश्न क्रमांक चार का आहे? पुढील पैकी कोणते विधान बरोबर नाही? पहा विधान बरोबर नाही म्हणते. चार विधान आहे, चार पर्यायाचे बरोबर नसलेले शोधायचे, म्हणजे तीन बरोबर आहेत एक चुकीचं आहे. पर्याय पहिला काय आहे? एक मिलीमीटर बरोबर शून्य दशांश चिन्ह एक सेमी. आता पहा दहा मिलीमीटर मी बरोबर एक सेमी होते. इथे एक मिलीमीटर हे एक मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं, म्हणजे ह्याला जर दहानं भागलं तर शून्य दशांश चिन्ह एक सेंटीमीटर येतं. म्हणजे हे विधान चुकीचं आहे का? हो नाही. आपल्याला चुकीचं शोधायचे, बरोबर नसलेलं शोधायचे, म्हणजे पर्याय क्रमांक एक येईल का? नाही. पर्याय क्रमांक दोन का आहे? शून्य दशांश चिन्ह एक ग्रॅम बरोबर एक डेसिग्रॅम, एक डेसिग्रॅम. आता आपल्याला माहिती आहे काय? माहिती आहे दहा डेसी मिली सेंटी डेसी ग्रॅम, दहा डेसी ग्रॅम बरोबर एक ग्रॅम, दहा डेसी ग्रॅम बरोबर एक ग्रॅम. मग ग्रॅमपेक्षा हे काय आहे? डेसी लहान आहे. मग शून्य दशांश चिन्ह एक ग्रॅमला डेसीमध्ये रूपांतर करायचं, दहानं गुणावं लागेल, दहा एक दहा, हा दशांश इथं दिला, हा कटला, म्हणजे एक डेसी ग्रॅम हेही बरोबर आहे. हे उत्तर येईल का? नाही. पर्याय क्रमांक तीन, एक मिली लिटर बरोबर शून्य दशांश चिन्ह शून्य एक लिटर. पर्याय क्रमांक तीन का आहे? पहा एक लिटर बरोबर एक हजार मिली लिटर होते. हे माहिती करून घ्या अगोदर. एका लिटरमध्ये एक हजार मिली लिटर असतात. मग आपल्याला इथं काय म्हणते? एक मिली, मग हे एका मिलीचं जर लिटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर या एक हजारनं याला भाग घालावा लागेल. मग एक हजारनं जर भाग घालायचं म्हणजे हे तीन शून्य कटले तर इकडे तीन अंक सोडून दशांश द्यावा लागेल, म्हणजे शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य एक, हे तीन अंक आले का? मग अशा प्रकारे ह्याचं काय होतं? लिटर होतं. एका मिलीचं
0.0001 लीटर होतं. मग इथं काय दिलंय 0.001 म्हणजे हे आपलं उत्तर येईल. हे काय आहे चुकीचं आहे. हे काय आहे चुकीचं आहे. आलं. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 काय आहे 1 मिलीलीटर बरोबर 0.001 लीटर इथंच काढलेलं आहे आपण. म्हणजे हेही बरोबर आहे. म्हणजे हे बरोबर आहे चुकीचं आहे का नाही म्हणजे ते उत्तर नाही आपल्याला चुकीचं शोधायचे. मग उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकाचे दशांश रूपातील लेखन 16.25 असे करता येईल. पहा कोणत्या अपूर्णांकाचे रूपांतर कोणत्या अपूर्णांकाचे दशांश रूपातील लेखन 16.5 असे करता येईल. आता 16.25 चा अर्थ काय होतो. हे दशांश चिन्ह निघून गेलं तर ह्याच्या ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे एक आहे. मग दशांश काढायचे ह्याचा दशांश इथं आहे. मग आता इथं 2 अंक आहे दशांशाच्या पुढं. मग इथंही 2 अंक घ्या. काय घ्या 0. मग आता इथं 2 झाले इथं 2 झाले म्हणजे ह्या दशांश निघून गेला. म्हणजे 1625/100 जर आपण केलं तर काय येतं. इथं 25 जर भाग घातला तर 25 चौक 100. इथं 25 भाग घातला तर काय येतं. 25 चौक 100. 25 5 125. 25 सख 150. 162 मधून 150 गेले. 162 मधून 150 गेल्यावर 12 उरले. पुढं 5 आहे. 12 आणि हे 5 125 झाले. 25 5 125. 65/4 आहे का इथं. नाही. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. मग आपण या 65/4 ला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर देऊ. हे 4 1 4 4 1 4 2 उरले 25 झाले. 4 सख 24. मग काय आलं हे पूर्णांक काय आला 16. इथं 4 सख 24 किती उरला 1 उरला. 1 उरलेला अंशामध्ये आणि छेद जशा तसं म्हणजे 16.1/4 हे उत्तर येईल. 16.1/4 कुठं आहे. पर्याय क्रमांक 4. 16.1/4 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर. 16.1/4 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न. रुपये 17.60 ही रक्कम दशांशात कशी लिहाल. काय म्हणतंय. 17.60 थोडंसं त्यांनी वेगळ्या पद्धतीने लिहिले. ह्याला आपल्याला रक्कम रुपयात कशी लिहाल. हे 17.60 रुपयात लिहायचे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे. 100 पैशाचं 1 रुपया होतो. रुपयामध्ये जर रूपांतर केलं तर 100 पैशाचा 1 रुपया होतो. 100 पैशाचा 1 रुपया. मग हे 7 रुपये करायचे. हे रुपये तर जशाला तसं आहेत 17 रुपये. मग ह्या 60 पैशाचा आपल्याला काय करावं लागेल. ह्या 60 पैशाचं रुपयामध्ये रूपांतर. मग 60/100 जर केलं हा 0 कटला. किंवा हे 2 0 कटले. दशांश इथं आला म्हणजे 17.60 रुपये. 17.60 रुपयाचं रूपांतर 17.60 रुपये एवढे होतात. पर्यायात आहे का 17.60 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर. पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात. काय अवघड आहे का. काहीच नाही. इथं रुपये जशा तसं दिल तर घेतले. पैशाचं रुपयामध्ये रूपांतर. 100 पैशाचा 1 रुपया होतो म्हणून 100 आपण त्याला भागलं. रुपयामध्ये रूपांतर झालं. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. 450 मीटर म्हणजे किती किलोमीटर. पहा आपल्याला या ठिकाणी या 450 मीटरचे किलोमीटरमध्ये रूपांतर करायचे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे. 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर म्हणजे किमी. आपण त्याला लहान
संक्षिप्त रूप काय लिहितो किलोमीटरचं किमी किंवा शॉर्ट फॉर्म काय आहे किलोमीटरचं किमी. 1000 मीटरचा 1 किमी होतो मग आपल्याला 450 मीटरचं किलोमीटर मध्ये रूपांतर करायचे म्हणजे जर आपण जर असं लिहिलो 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर तर 450 मीटर बरोबर किती किमी 450 भागिले 1000 हा शून्य कटला हा कटला हे दोन शून्य कटले तर दोन अंक सोडून दशांश म्हणजे 0.45 किलोमीटर किंवा हा शून्य दशांश तसं तीन शून्य कटले तीन अंक सोडून दशांश हे पहा 450 भागिले 1000 हे तीन शून्य कटले 1 2 3 अंक सोडून दशांश इथं आला म्हणजे 0.450 किमी किलोमीटर पर्यायात आहे का 0.45 हो का किंवा हा शून्य कटला हा कटला 0.45 किलोमीटर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न रामने पावणे 3 लिटर दूध आणले ही माहिती व्यक्त करणारे पुढील पैकी योग्य विधान कोणते काय आहे रामने पावणे 3 लिटर दूध आणले किती आणले पावणे 3 लिटर ही माहिती व्यक्त करणारे योग्य विधान कोणते पहिले काय आहे रामने 2.75 लिटर दूध आणले आता 2.75 म्हणजे किती हो 2 लिटर पूर्ण आणि हे पाऊण लिटर म्हणजेच पावणे 3 लिटर यालाच म्हणतात पर्याय क्रमांक 1 उत्तर येते उत्तर काय येते पर्याय क्रमांक 1 दुसरा जर पाहिलं तर 0.275 लिटर दूध आणले म्हणजे हे 1 लिटर पेक्षा सुद्धा कमी आहे हे 1 लिटर पेक्षा सुद्धा कमी आहे पावणे 3 म्हणजे 2 लिटर पूर्ण 2 लिटर अधिक पाऊण लिटर ह्यालाच आपण काय म्हणतो पावणे 3 लिटर मग इथं हे 1 लिटर पूर्ण होत नाही म्हणजे हेही नाही रामने 0.2075 हेही 1 लिटर पेक्षा कमीच आहे रामने 2.075 म्हणजे हे 2 लिटर आणि 75 मिली होत नाही पावणे 3 2 लिटर आणि 750 मिलीचा पावणे 3 होतो म्हणजे हे 2 लिटर अधिक 750 मिलीचा होतो म्हणजे ह्याला 2.750 किंवा निस्त 75 लिहिलं तरी हे पावणे 3 होतं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं काय येतं पर्याय क्रमांक 1 आलं का लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे अभ्यासूया खूप सोपा स्वाध्याय आहे 17.2 मध्ये 9वा प्रश्न 3/8 बरोबर किती पाय आता इथं पर्याय बरोबर किती कशात लिहायचे काय माहिती नाही मग आता कसं काढणार पर्यायाकडे बघायचं पर्याय हे सगळे दशांशात दिलेले आहेत 0.375 0.125 0.375 सॉरी 3.75 आणि 0.425 मग या 3 आपल्याला 8 भाग घातल्याच्यानंतर दशांशामध्ये रूपांतर होतं 8 3 भाग जाते का दादा जात नाही 8 लहान आहे मग काय करा इथं दशांश घ्या दशांश इथं घेतला इथं 0 आलं 30 झाले 8 3 24 8 5 8 4 32 जास्त होतं 8 3 24 3 भाग बसला 0 4 जात नाही इथला हातचा इथं घ्या 10 4 गेले 6 2 गेले 0 इथं दशांश दिल्यामुळे इथं 0 घेता येतो मग 8 आणखी भाग घाला 8 7 56 8 8 64 जास्त होतं 8 7 56 4 उरले दशांश दिल्यामुळे इथं 0 आला 40 झाले 8 5 40 0.375 हे उत्तर येतं कुणाचं 3/8 दशांशामध्ये
3/8 दशांशामध्ये रूपांतर काय होतं, शून्य दशांश चिन्ह 3 7 5, शून्य दशांश चिन्ह 3 7 5, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. उत्तर काय येतं ह्याचं, पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न क्रमांक 10 17.2 मधील, स्वाध्याय 17.2 मधील प्रश्न क्रमांक 10 का आहे. 512 मिमी म्हणजे 512 मिलीमीटर लांबीच्या फितीचे समान लांबीचे 8 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेमी असेल. पहा, प्रश्न थोडासा गमतीशीर आहे, बारकाईने वाचन करा. हे 512 का आहे, मिलीमीटर आहे. ह्याचे समान 8 तुकडे केलेत. कसे केलेत? 8 तुकडे केलेत. बरं, पहिली गोष्ट 512 मिलीमीटर आहे, फीत म्हणजे रिबिन, त्याचे 8 तुकडे केलेत. प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर, किती सेंटीमीटर दिले मिलीमीटरमध्ये, काढायचे सेंटीमीटरमध्ये. बरोबर आहे. अगोदर लक्षात घ्या, 8 तुकडे केले म्हणजे त्याचे किती भाग झाले, हे 8 तुकडे केलेत. तर मग आपल्याला एक तुकडा काढायचे, मग ह्या 512 ला 8 ने भाग घाला. 512 ला 8 ने भाग घाला. 8 × 8 = 8 × 48. 8 × 37 = 56 जास्त होतं. 51 मधून 48 गेलं, 3 राहिले, इथला 2 घेतला, 32 झाले. 8 × 32 म्हणजे एक तुकडा बरोबर 64 मिलीमीटर. 64 मिलीमीटर, एका तुकड्याची लांबी किती, 64 मिलीमीटर. मग आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचे. मग 100 मिलीमीटर, सॉरी 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर, बरोबर 1 सेंटीमीटर. मग ह्या 64 मिलीमीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचे. मग 64/10 हा शून्य कटला, दशांश इथं आला, 6.4 सेंटीमीटर. 6.4 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3. 512 मिलीमीटर लांबीची रिबिन आहे, त्याचे 8 तुकडे केले, एका तुकड्याची लांबी 64 मिलीमीटर आली, मिलीमीटर आली, तर त्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलं, 6.4 सेंटीमीटर हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला 17.3 हा स्वाध्याय संपलेला आहे. या ठिकाणी थांबू. लाईक केलं नसेल लाईक, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.